ગુજરાતની સરહદે આવેલા મહારાષ્ટ્રના પાલઘર જિલ્લાના દહાણુ તાલુકાના પાલે બોરીપાડા ખાતે પાલઘર જિલ્લા સેન્ટ્રલ પ્રેસ એસોસિએશન દ્વારા સેનેટરી નેપકિનનું વિતરણ કરવામાં આવ્યું હતું. પાલે બોરીપાડાની જિલ્લા પરિષદ મરાઠી શાળાઓમાં યોજાયેલા કાર્યક્રમમાં સેન્ટ્રલ પ્રેસ એસોસિએશનના પ્રમુખ વિનાયક પવાર તેમજ અન્ય હોદ્દેદારો ઉપસ્થિત રહ્યા હતા. गेल्या दोन महिन्यापूर्वी मला वाटते दिव्यांग विनायक पवार साहेबांनी फोन केला की असा असा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे की ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक हायजेनिक हायजीन आहे म्हणजे आपली स्वतःची स्वच्छता त्याच्या संबंधीच्या निमित्ताने सॅनिटरी नॅपकिनचं वाटपाचा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे की कुठली शाळा निवडावी. तर अशावेळी मग ठीक आहे आपल्या सहावी सातवी ज्या ज्या मुली आहेत ज्याप्रमाणे जास्त मुली ज्या शाळेमध्ये आहेत ती त्यापैकी आपण शाळा निवडली. त्यांनी असं म्हटलं की किमान 50-60 मुलींना वर्षभर पुरे एवढ्या सॅनिटरी नॅपकिन आम्ही देणार आहोत पत्रकार संघाच्या वतीने, तर एक शाळा कुठेतरी सांगावी. तर मी या शाळेला प्रथमच आलो, पहिल्यांदा भेट दिली या शाळेला. आज बोरी शाळाकडे बऱ्याच दिवसापासून गाजते पेपरमध्ये चर्चेमध्ये हे सर्व ऐकलं होतं, पण मी इथे येण्यात योग आला नाही. आज नेमके या कार्यक्रमानिमित्ताने योग आला तर मी त्यांना हेच सांगितलं की दहाने दयेने पडे.